हॅलो, दिवाळी मस्त सेलिब्रेट करून पुन्हा आम्ही बॅक टू रुटीन आलेलो आहोत. दुपारीच आम्ही या नवीन घरी आलो, छान आराम केलाय आणि आता इव्हिनिंग रुटीनला सुरुवात झाली आहे. कामंसुद्धा सगळी आवरली आहेत आणि मी लागली आहे डिनरच्या तयारीला. आज मी करणार आहे तवा पुलाव, बुंदी रायतं आणि चीज ओनियन पराठा. त्याचीच सगळी तयारी मी करायला घेतली आहे. त्यासाठी मला जे जे साहित्य हवं होतं ते मी सगळं ऑनलाईन मागवलं होतं, ते आलेलं आहे. सो आता मी स्वयंपाकाला लागते. हाय, हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर आज मी डिनरला काय करणार आहे हे तुम्ही ऐकलं असेलच. त्यासाठी जरा मला ज्या ज्या भाज्या हव्या होत्या त्या मी ऑनलाईन मागवल्या होत्या आणि आता ते सगळं आलेलं आहे. जरा मला भाज्या चिरून घ्यायच्या आहेत आणि मी पराठासुद्धा करणार आहे. सो त्यासाठी मला कांदा चिरायचा आहे. सो मी आता कृतीला लागते. सो मी इथे मटार मागवले आहेत, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, फ्लॉवर, भोपळी मिरची मागवलेली आहे, त्यानंतर कोथिंबीर. तवा पुलाव करणारे त्यासाठी पावभाजी मसाला, त्याच्याबरोबर बुंदी रायता करणारे त्यासाठी दही आणि ही बुंदी, आणि थोडीशी फुलं मागवली आहेत जी मला उद्या पूजेसाठी हवी आहेत. सो ही आता मी छान डब्यात काढून ठेवते आहे आणि बाकी चीज आणि बटर माझ्याकडे होतं. सो ते मी फ्रीजमधनं काढून ठेवलं आहे. जरा पटकन भाज्या निवडायला घेते आधी. राहुल हेल्प करते का तुला? हो, मटार निवडायला सगळं निवडणार आहे तो मला म्हणतो. हो हो, ऑल काय काय निवडायचंय सांग मला. हे हा आणि हा बघ, हा फ्लॉवर पण निवडायचंय आपल्याला. खाली बसूया. हा थांब, उभ्या राहू ना. हा उभं राहून नको निवडू. कुठे गेला? राहू दे आता, तो जाऊ दे. जाऊ दे, तो दुसरा घेऊ आपण. खाली बसून निवड, तुला निवडायचं येतात. चला, नाही तर पडेल ना सारखं खाली. चला, हे नंतर चिरते मी सगळं. राव निवडतोय का खातोय? खाणार जास्त राव. तो मटार निवडून खायला लागला. आळी बघा, त्याच्यात आळी असते. हो, जपून जरा बघून कर म्हणजे. आणि आळी आळी दिसली तर आईला सांग. छोटीशी असेल. असली तर असली, असली तर सगळ्यात नसते. तू काय खाणार का तो? हे बघ, तीन ह्याला तीन बाऊल, एकात मटार. हे बघ, ह्याच्यात मटार टाक, ह्याच्यात कोथिंबीर टाकूया आणि ह्याच्यात फ्लॉवर घेऊया. ओके, हे सगळे निवड आणि एक एक करून ह्याच्यात सगळे टाक. बघू आणि हा बघ एवढा आहे. बिग अँड स्मॉल. बिग अँड स्मॉल, बिग अँड स्मॉल असतं ना. तुम्हाला आय गेस ह्याच होत ना, त्या ह्याच चित्र ह्याच होत ना. ग्रीन पीस होत ना, बिग आणि स्मॉल. बघ, तवा पुलावला एवढी आधी तयारी करायला लागते. भात लावताना म्हणतो भात का लावते, पण मला तवा पुलाव खायचा आहे. भात नको का त्याच्यासाठी? भात नको तवा पुलावला. काय यातलं? ते नसेल वाटत. संपलंय, नाही निवडून झालंय. निवडून झालंय. मी ब्लॉग शूट करायला हेल्प करतो तुम्हाला. आम्ही पटापट. राहू आईला हेल्प करतोय. येस, आणि मी तुम्हाला पोटभर जेवणाची सोय. मस्त तवा पुलाव, यम्मी तवा पुलाव. मस्त. ऍक्च्युली हा आपण खातो ना, खातो ना. आणि ऍक्च्युली काय झालंय ना, दिवाळी मध्ये फराळ खाऊन आणि गोड गोड आज जरा झणझणीत मस्त तवा पुलाव. झोप येते गोड खाल्ल्यावर. गोड खाल्ल्यावर झोप येते ना. बापरे, म्हणून तिखट खाऊया आज. झणझणीत झणझणीत ज्या भाज्या निवडायच्या होत्या त्या आता इथे माझ्या निवडून झाल्या आहे आणि मी तीन पदार्थ बनवणार आहे, तवा पुलाव, रायतो आणि पराठा. सो सगळ्यात आधी मी तवा पुलाव करून घेणार आहे, कारण माझा भात सुद्धा एकीकडे शिजलाय. त्याआधी मी फक्त आता हे मटार, हा थोडासा फ्लॉवर आणि हा इथे मी एक बटाटा घेतलाय, तो असा अर्धा शिजेल इतपत मी शिजून घेणार आहे. आता हे आधी मी शिजायला ठेवते आणि बाकी ज्या तवा पुलावला मला भाज्या हव्या आहेत, दोन कांदे, एक टोमॅटो, कॅप्सिकम आणि कोथिंबीर, हे शिजेपर्यंत मी पटकन हे सगळं चिरून घेते. तवा पुलावला लागणाऱ्या सगळ्या भाज्या माझ्या आता इथे चिरून झाल्यात. थोड्याशा इथे तुम्ही बघू शकता मी जाडसरच चिरल्या आहेत आणि इथे ज्या भाज्या थोड्याशा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत ना, त्या मी आता इथे ठेवलेल्या आहेत. एक अजून 2 मिनटं होऊ देत. सो आपलं मटार,
फ्लॉवर आणि बटाटा इथे शिजेल. भाज्या शिजेपर्यंत फक्त जो मी भात ऑलरेडी लावून घेतला होता ना तो मी आता थोडासा बघू शकता. इथे छान मी आज पाणी यात कमी घातलं होतं कारण तवा पुलावसाठी हवा आहे. जर पाणी जास्त घातलं असतं तर मग गच्च होतो. हा जरा भात आता मोकळा करून ठेवते. आज खरं तर खूप दिवसांनी हा प्लॅन करायचा ठरलाय. तवा पुलाव तर खरंच खूप दिवस काय महिने झाले असतील. आणि पराठा सुद्धा करायचा आहे पण एक जरा वेगळा प्रकार करणार आहे. प्लेन पराठापेक्षा म्हटलं त्यात जरा कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची असं सारण टाकूया. इथे भाज्या सुद्धा अर्ध्या शिजलेल्या आहेत. सो हे सगळं गार झालं की मी मस्त तवा पुलाव करायला घेणार. भाज्या भात सगळं थंड झालंय आणि आता मेन कृती. त्यासाठी कढईत मी थोडंसं तेल घेतलंय. जरा तेल गरम झालं की या सगळ्या भाज्या फोडणीला टाकायच्या. सगळ्यात आधी मी खडा मसाला ॲड करते. तमालपत्र, दोन लवंगा घेतल्यात आणि थोडीशी दालचिनी, थोडंसं हिंग ॲड करते. आणि आता सगळ्या भाज्या भाज्या आता मी छान मिक्स करून घेतली आणि ह्या शिजल्या की यात फक्त भात ऍड करायचा आहे आणि मेन म्हणजे पावभाजी मसाला. तर अंकिता इथे मस्त तवा पुलाव बनवते आज आणि कंदील सुद्धा लावलाय. दिवाळी संपली असली आणि आपण म्हणतोच की देव दिवाळीपर्यंत आपण ऑलमोस्ट सगळेजण कंदील ठेवतो. काही जण काढत असतील लगेच पण आपण बरेच जण ठेवतात. सो आम्ही सुद्धा ठेवलेला आहे. भाज्या शिजेपर्यंत जरा मी रायता सुद्धा इथे बनवून घेते. ही मी आता इथे छान घुसळून घेतली आणि ॲक्च्युली ह्याच्यात चाट मसाला किंवा धने जिऱ्याची पूड सुद्धा टाकतात पण आमच्या इथे फार कोणालाच आवडत नाही. असंच सिम्पल थोडीशी साखरेची कणी आणि मीठ आणि आता ह्यात मी बुंदी ॲड करणार आहे. सो बुंदी रायता आपलं तयार. बुंदी रायता तयार झालेला आहे. अंकिता आता ते फ्रीज मध्ये ठेवणार आहे. सो मस्त गार गार होईल आणि मऊ सुद्धा होईल. छान बुंदी छान मऊ होईल तोपर्यंत. बुंदी दूध काय होईल? बुंदी दूध. बुंदी दूध दही बुंदी. दही बुंदी तुला आवडते ना? आवडते. माझ्या मस्त शिजल्यात आणि आता त्यात मी ऍड केलाय हा पावभाजी मसाला. साधारण जितकं आपल्याला तिखट लागतं तितकं ऍड करायचं. आणि मेन आता जो भात मगाशी मी मोकळा करून घेतला होता तो ह्यात ॲड करते. थोडंसं मीठ ॲड करणार आहे. हे सगळं छान ॲड केलं की आपला तवा पुलावसुद्धा तयार होईल. मीठ ॲड केलं आहे आणि आता ही वरनं कोथिंबीर. मोठा तवा असेल तर हां करता येतं. हॉटेलमध्ये करतात ना ते मोठ्या तव्यावरती भाज्या सगळ्या स्मॅश करतात आणि राईस टाकतात. थ्री बर्नरची. हा पाईप गॅस आला ना इथे की मग थ्री बर्नरची इथे आणूया. मग करता येईल आईला. काय अच्छा ती शेगडी नवीन तीन आहे. हा थ्री बर्नरची आहे. त्या आपण बेड मध्ये ठेवली ना त्या सोफ्याच्या स्टोरेज मध्ये ती. आणि ऑलमोस्ट इथे तवा पुलाव आता तयार झालेला आहे. कलर तरी मस्त आलाय. टेस्ट पण छान झाली. हो पावभाजी मसाला आहे. राहुला वास आला का? तवा पुलाव इज रेडी. तर इथे आपला तवा पुलाव तयार झालाय. फक्त मी वरनं थोडस बटर ऍड करणार आहे. तवा पुलाव आणि रायता आता तयार झालेला आहे. पटकन मी आता पराठ्यासाठी जी कणिक भिजवायची होती ती माझी ऑलरेडी भिजलेली आहे ह्यात. फक्त जे आता मला सारण करायचं आहे ते मी पटकन करायला घेते. पराठ्याचं स्टफिंग इथे माझं आता बनवून झालं आहे. ज्यात मी कांदा, कोथिंबीर, एक हिरवी मिरची, थोडंसं चीज, गरम मसाला, तिखट आणि मीठ हे सगळं ॲड केलं आहे. आणि मी इथे बघू शकता तुम्ही एक अशी पोळीसुद्धा लाटून घेतली आहे. त्यात आता मी हे स्टफिंग ॲड करते आहे. आणि एकदम हलक्या हाताने आता मी तो लाटून घेते आहे. स्क्वेअर शेपचाच बनवणार आहे त्याच्यामुळे मी तसाच तो लाटते. तर मस्त आमचं आजचं डिनर तयार झालेलं आहे. तवा पुलाव, चीज ऑनियन पराठा आणि बुंदी रायता.
सो मस्त आता डिनर आम्ही एन्जॉय करणार आहोत. आज हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.